सटवाई, आपल्या बाळाची सटवाईची पूजा कशी करावी, सटवाई कुणाला म्हणतात, पूजा कधी व कशी करावी याविषयीची माहिती। माझे तुम्ही साडेसाती म्हणजे काय, मंगळाच्या मुलीबरोबर लग्न का करावे किंवा मंगळग्रहाच्या विषयीची जी पूर्ण माहिती आहे तो व्हिडिओ, शनी जयंती व सूर्यग्रहण असणारी त्या दिवशीची शनी जयंती, शनी जयंतीलाच शनी अमावस्या सुद्धा म्हणतात, तर हे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, नसतील तर अवश्य पहा। त्यामध्ये अगदी विस्तृत माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। शनीची साडेसाती व मंगळाचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये शनीचे मंत्र, बीज मंत्र, कोणते कपडे घालावेत, कोणते रत्न वापरावे, कोणता रुद्राक्ष धारण करावा, कोण काय दान करावे याविषयीची मी माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। त्याचबरोबर काही उपायही सांगितलेले आहेत। दोन्ही व्हिडिओ खूप अभ्यास करून तयार केलेले आहेत, ते अवश्य पहा। ही ज्यांना साडेसाती आहे, ज्यांना मंगळाचा त्रास आहे, ज्यांचा मंगळदोष आहे, त्यांनी हे व्हिडिओ अवश्य पाहावेत, त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल, हे फायदा होईल। आता पाहूया सटवाई म्हणजे काय आणि आपल्या बाळाची सटवाई कशी करायची याविषयीची माहिती। सटवाई ही एक देवी आहे। लहान मूल हसले की म्हणतात बाळाला सटवाईने हसवले असे म्हटले जाते। आपल्या बाळाचे भविष्य लिहिण्यासाठी पाचव्या दिवशी जी देवी आपल्या घरी येते तिला सटवाई देवी असे म्हणतात। त्यालाच बाळाची पाचवी किंवा महाराष्ट्रात पाचवी म्हणतात आणि गुजरातमध्ये बाळाची षष्ठी म्हणतात। म्हणून त्या सहाव्या दिवशी केली जाते आणि 6 अंशापासून प्रकट झालेली ही देवी आहे म्हणून तिला षष्ठी असेही म्हणतात। सटवाई ही ब्रह्मदेवांची मानसकन्या आहे व स्कंद यांची पत्नी आहे। तसेच तिचे वाहन हे मांजर आहे। तिला आणखी खूप नावे आहेत, त्यामध्ये सटवाई, सटवी, सटुआई, षष्ठी देवता, रान सटवाई छटी, घोडा सटवाई, अशी ही अनेक सटवाई देवीची नावे आहेत। सटवाई देवी बाळाची विधिलिखित लिहिण्यासाठी 5व्या दिवशी किंवा 6व्या दिवशी येते। त्यास बाळाच्या 5व्या किंवा 6व्या दिवशी येते, ह्यामुळे 5वी किंवा 6ष्ठी असे म्हणतात। सटवाईची पौराणिक कथा आपण पाहूया। आपल्या सनातन धर्मामध्ये सटवाई देवीची पूजा करण्याची प्राचीन काळापासून परंपरा आहे। सटवाई देवीच्या उत्पत्तीची एक कथा देवी भागवत मध्ये सांगितलेली आहे। अशा 2 कथा आहेत, पण त्यातली मी एक कथा तुम्हाला सांगत आहे। एक आटपाट नगर होते। त्या नगरामध्ये प्रियवंश राजा आपल्या मालिनी ह्या राणीसह राज्य करीत होता। तो शूर, वीर, दयाळू, दानधर्म करणारा होता, पण त्याला एक दुःख होते, ते म्हणजे त्याला संतान नव्हते। म्हणून त्यांनी मूलबाळ व्हावे म्हणून पुत्र कामेष्टी यज्ञ केलेला होता, त्यामुळे त्यांना एक पुत्रही प्राप्त झाला होता। परंतु बालक हे मृतावस्थेत जन्मल्यामुळे ते दोघेही दुःखी होते व ते कठोर अंतःकरणाने त्याची उत्तरक्रिया करते वेळीस अचानक तिथे एक स्त्री आलेली आहे। ती आपली मी ब्रह्मदेवाची कन्या श्री स्कंदपत्नी आहे अशी आपली ओळख करून देते व ती त्या प्रियवंत राजा व मालिनी राणीचे बाळ आपल्या हातामध्ये घेते आणि त्या बाळाला कवटाळते। तो काय
आश्चर्य ते बाळ जिवंत होते व ती जी दे ती जी देवी आहे तीच सटवाई देवीमुळे ते हसायला लागते। म्हणूनच असं म्हटलं जातं की सटवाई देवीमुळे ते हसायला लागतं। म्हणूनच बाळ हसताना नेहमी म्हटलं जातं की बाळाला सटवाई हसवते आहे। तोच राजकुमार पुढे जाऊन महापराक्रमी दानवीर शूर राजा होईल असे ललाट लेख म्हणजे बाळाच्या कपाळावर लिहिते। तो दिवस पाचवीचा असतो तेव्हापासूनच पाचवीला बाळाच्या कपाळावर लिहिण्यासाठी सटवाई येते। अशी श्रद्धा असल्याने बाळाची पाचवी करतात। पाचवीच्या दिवशी घरातील मंडळींनी सुचुरभूत होऊन आईने किंवा आजीने बाळाला स्नान घालायचं आहे त्यावेळी नानी म्हणजे आत्ताचे जे बाथरूम आहे त्याला नानी म्हणायच्या पूर्वी तर बाथरूममध्ये गाईच्या शेणाची सटवाईची मूर्ती आपण भिंतीवर तयार करायची आहे किंवा बाथरूममध्ये एक कागद चिटकवायचा आहे त्यावर एक रेष ओढायची आहे व बाळाला जे आवडीचे पुढे भविष्यात ज्याची गरज आहे अशा वस्तू ठेवतात। उदाहरणार्थ पेन पेन्सिल वही हे आत्ताच्या काळामध्ये ठेवलं जातं। पूर्वीच्या काळामध्ये साहित्यामध्ये तलवार ढाल युद्धाचं साहित्य वगैरे ठेवत असावीत अशी ठेवत असतील असं मला वाटतं। त्यामुळे असा एक वाक्यप्रचार आहे की एखादी वस्तू ती जर तुमच्या पुढे सारखी येत असल्यास ही वस्तू माझ्या पाचवीलाच पुजली आहे असा एक वाक्यप्रचार त्यामुळे तयार झालेला आहे। बाळाला स्नानानंतर घरामध्ये विधी केला जातो। पाचव्या किंवा सहाव्या दिवशी संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या पहिल्या यामी म्हणजे याम प्रहरावर बाळाच्या पिताने स्नान करून देवतांचे स्मरण करून समय लावायचे आहे निरांजन लावायचं आहे। चौरंगावर एक कापड टाकून त्यावर कलशाची आपण स्थापना करायची आहे त्यामध्ये त्यावर तामण ठेवायचं आहे त्यात थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर अष्टदल कमल काढायचं आहे व त्या अष्टदल कमलावर 7 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत। त्याचबरोबर त्यावर 7 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत। ह्या सुपाऱ्यांच्या बरोबरच एक चांदीची किंवा सोन्याची पुतळ्याची माळ ठेवायची आहे। त्या सर्वांना आपण 7 सुपाऱ्यांना गंध पुष्प अक्षदा ह्या पुष्प वाहून आपण षोडोपचारे पूजन करायचे आणि प्रार्थना करायची आहे की प्रार्थना करायची आहे। उडीद घातलेला भात घेऊन त्याचा आपण बळी द्यायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे या जागेची मालकीन असणारे हे देवी हा बळी तुला देत आहे। या सुतक असलेल्या घरात व घरातील तान्या बाळाला बाळाचं रक्षण कर। हे माते सर्व जीवांना लहान बाळाला आईसारखे सांभाळणारे नारायणी स्वरूप सटवाई माते माझ्या बाळाचं तू रक्षण कर। हे षष्ठी माते जसं तू गौरीपुत्र कार्तिकेय या बाळाचं रक्षण केलं तसं माझ्या बाळाचं भूत पिशाच डाकिनी योगिनी जनावर साप नाग यापासून माझ्या बाळाचं आईसारखं रक्षण कर माते रक्षण कर अशी प्रार्थना आपण ह्या सटवाई मातेला करायची आहे। यानंतर 5 कुमारिकेंचं आपण पूजन करून त्यांना बाळाला ओलांडून जाण्यास सांगायचं आहे। ते त्या 5 देवीचे प्रतीक म्हणून आपण करत असतो। पाचवीचा जो पुडा मिळतो त्या पुड्यामध्ये ओवा जायफळ बदाम मुरुडशेंग वावडिंग शेपवा खारीक हे पदार्थ असतात याची सुद्धा आपण पूजा करून ती बाळाला औषधी गुटी म्हणून दिली जाते। त्यामध्ये ओवा हा आईने चघळून बाळाच्या तोंडामध्ये फुकल्यानंतर त्याच्या पोटाचे आजार होत नाहीत। जायफळ मुरुडशेंग खारीक बदाम हे उघडून त्याचे चाटण केले जाते व वावडिंग व शेपवा हे बाळातिनीला व बाळाला शेकण्यास केलेल्या विस्तावर टाकून त्याचा शेक बाळाला व आईला द्यायचा असतो। ही सर्व ग्रामीण भागामध्ये परंपरागत पद्धत चालत आलेली आहे। बाळातिनीला 5 दिवस तूप भातच दिला जातो
व पतपालत्नी म्हणून पाचव्या दिवशी पाच भाज्या भात वरण बाळातनीला दिले जाते। अशा प्रकारे पाचवीचा हा सोहळा होतो। त्यानंतर सव्वा महिन्याने बाळाला माहेरची सटवाई तिच्या दर्शनासाठी घेऊन जातात। गावाच्या बाहेर सटवाईचे एक छोटेखानी मंदिर असते, ती गावाच्या बाहेर असते। म्हणूनच एखादी महिला गावाच्या बाहेर फिरत असेल तर तिला सटवे असं म्हटलं जातं। देवळात बाळाला नेल्यानंतर बाळाला दुपट्यावर झोपवून देवीची पूजा करावी। देवीला पूर्णाचा नैवेद्य दाखवायचा असतो। देवीचा नैवेद्य दाखवून एक नैवेद्य आपण देवाजवळ देवीजवळ ठेवायचा आहे। देवाच्या बाजूला पाच खडे मांडून त्याचीही पूजा करावी, त्यालाही नैवेद्य दाखवायचा आहे। अशा प्रकारे सव्वा महिन्याने सटवाईची पूजा केल्यानंतर बाळ व बाळातनीचा विटाळ संपतो। अशा प्रकारे सटवाईची पूजा केली जाते व बाळ व बाळातनीला सुखी राहावे व सर्व संकटापासून यांचे बाळ व बाळातनी यांचे रक्षण व्हावे ही प्रार्थना देवीला केली जाते। आणि अशा प्रकारे ही सटवाईची पूजा मोठ्या विधीपूर्वक परंपरागत ग्रामीण भागामध्ये तर केली जाते। ही जर माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ओम श्री षष्ठी माता भ्यो नमः। ओम श्री षष्ठी माता भ्यो नमः। ओम श्री सटवाई माता भ्यो नमः। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।